यू नो व्हाट नैना, मला या रूम मध्ये खूप होमली वाइब्स येतात. म्हणजे मला असं वाटतच नाहीये की मी दुसऱ्या कोणाच्या रूम मध्ये जाणार आहे. ही रूम ऑलरेडी मला माझी वाटायला लागली आहे. अँड ऑन दॅट नोट, हे इकडे काय करते? दिस हॅज टू बी समवेअर हियर. हे पण इकडे जाईल. ओ अँड दिस इज सो डल. हा, मला खूप साऱ्या गोष्टी चेंज कराव्या लागणार आहेत. देव्यानी देव्यानी एक मिनिट, एकतर तुला इकडे होमली वाटतं, ही तुला तुझी रूम वाटते, आणि दुसरीकडे ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी चेंज करायला निघाली आहेस. व्हॉट यू थिंक नैना, शौनकच्या ह्या फोटोच्या जागी आमचा वेडिंग फोटो कि प्री वेडिंग शूटचा फोटो कुठला जास्त चांगला दिसेल? आई एम कन्फ्यूज अगेन. देव्यानी चिल, ऐक ना, हे सगळं ऑन द फेस असायलाच पाहिजे का? व्हॉट यू मीन? आई मीन म्हणजे आता तुमचं लग्न होणार आहे, सो लग्नानंतर ही रूम तशीही तुमचीच असेल, तर फोटो पण तुमचाच असला तर थोडा ओव्हरडोस नाही होणार? ओके फाईन फाईन फाईन, आपण तेव्हाचं तेव्हा बघू ना. म्हणजे आय नो की तुला खूप आनंद झालाय, पण नैना शौनक माझा होणार आहे कायमचा. काही दिवसात आमचं लग्न होणार आहे आणि त्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी असूच शकत नाही. व्हाय डोंट यू ट्राय टू अंडरस्टँड हाऊ आय फील राईट नाव? खरंय, हे ना, माझं सगळं प्लॅनिंग करून झालंय माहितीये, सगळं प्लॅनिंग राईट फ्रॉम आम्हाला किती बेबीज असतील इथपासून. आम्हाला ना दोन बेबीज असणार आहेत, एक मुलगा आणि दुसरी क्यूट लिटल एंजल. मोठा भाऊ असेल ना प्रोटेक्ट करायला, की मुलींना खूप आवडतं माहितीये. गॉड, मी काय सांगते, तुला तर माहितीये तुला दोन दोन दात आहेत. हाऊ स्वीट यार. मी तर मॉम सारखं माझ्या मुलाच्या होणाऱ्या बायकोला मंगळसूत्र देताना पण सीन इमॅजिन केला आहे. पुढे जाऊन तो आपला बिझनेस सांभाळेल, म्हणजे त्यासाठी पण कोणीतरी हवं ना. म्हणजे शौनकचा इंटेलिजन्स माझा मुलगा घेईल आणि माझे लुक्स माझी मुलगी घेईल. मग मी तिला ब्युटी टिप्स देईन. आय विल टीच हर एव्हरीथिंग, फॅशन, स्टायलिंग, ॲब्सोल्युटली एव्हरीथिंग. माझी मॉम कशी मला शिकवते तसं सगळं शिकवीन मी तिला. वाव, आय एम सो एक्साइटेड. आणि सपोज उलट झालं तर? म्हणजे मुलाकडे फॅशन सेन्स आला आणि मुलीने बिझनेस सांभाळला तर? काय काय बोलतेस, मुलात कसं येईल फॅशन सेन्स? जो तुझा लेहंगा डिझाईन करतोय तो मुलगा आहे की मुलगी? आय डिंट थिंक दॅट वे. असं झालं तर खूप गडबड होईल यार. नैना मला खूप टेन्शन आलं. मी देव्यानी प्लीज प्लीज काम डाऊन, शांत हो, रिलॅक्स. तू उगाच सायपर होतीयस. सी देऊ, गोष्टी ग्रॅज्युअली झाल्या पाहिजेत आणि लेट लाईफ बी अ सरप्राईज ना. म्हणजे सगळ्याच गोष्टी जर आपण ठरवू तशा झाल्या तर लाईफ मध्ये थ्रिलच नाही राहणार. सो आपण सरप्राईज साठी रेडी असलं पाहिजे, राईट? नो, आय बिलीव्ह इन प्लॅनिंग माय लाईफ. मी जे जे प्लॅन करते सगळं तसंच्या तसं घडवून आणते आणि ह्यापुढेही तसंच होईल. मार्क माय वर्ड्स. आपला टपरीवरचा चहा किती भारी असतो ना. हा इंग्लिशचा काही चवच नाही आला, है ना? मी बोलणारच नाही का माझ्याशी?
आता काय बोलायचं? सगळं संपलं ना तुझ्या मते? मला सांग आपण इथे का आलोय? उत्तर शोध आला ना कि तुला सांगायचं होतं की तुला शक्य नाहीये म्हणून. तुला सगळं संपवायचं होतं ना आणि तुझं सगळंच ठरलं होतं, मग तू मला एक मेसेज करत असत ना की इट्स ऑल ओव्हर म्हणून. आता उगाच मी म्हणालो म्हणून तू इथे आलीस असं अजिबात म्हणू नकोस, कारण की मी आत्ताच बोललो होते की शांत डोक्याने विचार करूया, तर तू ठराव पास करून मोकळी. काय झालं आता? का बोलत नाहीस? बोल काहीतरी, सांग ना तू आज इथे माझ्या बरोबर का आलीयस? तुम्हाला माहित नाही मी इथे का आले ते? मला नाही माहिती तू इथे का आलीयस. खरंच? मी खोटं नाही बोलत, निदान तुझ्याशी तरी. बर, आता सांग मला का आलीयस ते. मराठीतून सांगू की इंग्लिश म्हणू? काय तू मस्करी करतेस का माझी? ठीक आहे, इंग्लिश मधून सांग. लेट्स एंड इट विथ द अभ्यास. I came here to spend time with you, to create a memory which will stay with me forever. अजूनही आहे तसाच आहेस तू? बाय द वे एवढी वनटास घालून कशी काय पटवलीस तू? ए आणि आता चालतं का तुला सामान्य कपल सारखा हातात हात धरून बसणं? ते तुझ्या बिलो इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड नाहीये का? सप्री, ए अजूनही असाच बोर करतो ना? तुझा पगार किती? तू बोलतीयस किती? ए भंकस पुऱ्या, मला सांग तू कसा आहेस. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग की तू मला बघितल्यावर नेमका शॉक्ड होतास का सरप्राईज्ड? ए तिचा चेहरा बघ, तिला वाटत कोण आहे ही मुलगी? माझ्या बीएफ ला मिठा काय मारतीये? शिव्या काय घालतीये? अगं मी शौनकची जुनी मैत्रीण आहे, त्याला 5-6 वर्षानंतर भेटली आहे, म्हणजे तो यूएस ला गेला ना त्यानंतर आत्ताच. ए स्कॉलर, ती तुला विचारती मी कोण आहे सांग ना. मंजू ही माझ्या आणि नैनाची कॉमन फ्रेंड आहे आणि हिच्यामुळे नैना इन्स्पायर झाली आहे फोटोग्राफीसाठी आणि हिच्याकडे बघून फोटोग्राफीचा कोर्स करायचा ठरवला होता नैनाने. मी जुने मित्र म्हणजे लहानपणापासूनचे मित्र का? नाही नाही, हा जेव्हा युएस वरनं परत आला ना पोस्ट ग्रॅज्युएशन करून, त्यानंतर पीएचडी साठी परत जाणार होता, तर त्याच्या मधलं जे वर्ष होतं ना तेव्हा आमचा कट्टा जमायचा रोज. कट्टा? तुझी भाषा का अजून सुधारली नाही? ए तू पण तितकाच बोर करतोस अजूनही? पण स्कॉलर काय दिवस होत यार ते. ए तुला तुझ्या बॉयफ्रेंड बद्दल काही विचारायचं असेल ना तर मला विचार, आणि हा तुझी ओळख वगैरे करून देईल असं तुला वाटत असेल ना तर विसर, याला सोशल फॉर्मॅलिटीज काय म्हणजे तेच कळत नाही. झालं. बाय द वे ही मंजू, आय मीन मंजिरी. हाय. हाय, नाईस टू मीट यू. सेम हियर. बाय द वे तुझा कुर्ता मला खूप आवडला.
सूट्स यू. आणि काय ना की ट्रेडिशनल वेअर सगळ्यांना छान दिसत नाही, पण तुला छान दिसत. थँक्यू सो मच. बाय द वे तू इथे कशी काय? तू गप ना, मी हिच्याशी बोलतेय ना. ए बाय द वे, ह्याने तुला त्याच्याबद्दल सगळं सांगितलंय ना? हे म्हणजे नसेल सांगितलं तर काही टेन्शन नाहीये. मी आहे ना, मी त्याचे सगळे कान तुला सांगते, मग कळेल तुला तो काय चीज आहे ते. मी तुला त्याचे सगळे कान सांगे ना, सांगू का? हो सांग ना. आणि तसंही हिच्यापासून काय लपून ठेवायचं? आणि आज ना उद्या तुला कळणारच आहे की तिने काय चूक केली होती. सांगते, पण आधी मला सांगा तुम्ही काय खाल्लंय का? नाही कारण मला जाम भूक लागली. अगं नाही, बोलण्यात आय गेस. बरोबर आहे, रोमॅन्टिक गप्पा मारताना तहान भूक सगळं विसरून गेला असेल ना. ए पण स्कॉलर, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये रे की म्हणजे तू कोणाचा तरी हात धरून बसलायस. प्यार बीर सब झूठ होता असं म्हणायचंस तू? हो, मंजू भेटेपर्यंत तसंच वाटायचं मला. मंजू, क्या बात है. ए पण तुझं नाव खरंच खूप गोड आहे, मंजिरी. ए मला सांग, तुम्ही दोघत असताना तो तुला काय म्हणतो? म्हणजे मला माहितीये की त्याला शोना, बेबी, श्वीटू असली नावं अजिबात आवडत नाहीत. राव लाजते ही, तू खरंच त्याच्या प्रेमात पडलीय? म्हणजे ह्याच्या का? कारण शौनक मुळे मला कळलं की माझ्यावरही कोणी प्रेम करू शकत. मी जशी आहे तसं मला कोणी स्वीकारू शकत. मला असं वाटायचं की प्रेम वगैरे माझ्यासाठी नाहीच आहे. मी किती गोड. ए तुला माहितीये ह्याची पहिली गर्लफ्रेंड ह्याला का सोडून गेली ते? नक्कीच पुस्तक वाचत बसले असतील आणि भेटायची वेळ विसरले असतील म्हणून ना. तिने पूर्ण ओळखलं तुला? परफेक्ट मॅच आहे बॉस. किती निघतोय हो खर्च? काय बोल की. आता त्या कागदाकडे बघून काय खर्च काय कमी होणार आहे का? आपल्या तिन्ही पोरांच्या लग्नाच्या खर्चा एवढा आकडा या. अगं या करुणाबाईंच्या मागण्या तर संपतच नाहीयेत. मुलीकडच्यांना तर द्यावंच लागतं इतकं. अजून काय मागायचं बाकी राहिलंय? आपली मंजू पण काय कमी आहे का? आता आपल्यामध्ये इतकी शिकलेली नोकरी करणारी पोरगी चालत नाही, तरी बी करून घेतायत ते. ते काय नाही, सगळा खर्च करायचा आपण. माझ्या बांगड्या गहाण ठेवूया, त्याच्यातनं कुमाररावांची चैना ना अंगठी होईल. आणि हा, ते वहिनी म्हणाले आहेत की त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी सोन्याचा पेला आणि चमचा पण लागेल म्हणून. आतापासूनच सासरच्यांचा मान नाही राखला तर पोरीला सोसावं लागतंय लग्नानंतर. चालेल का तुम्हाला? मंजूला सांगावं लागेल, तिने शिक्षणासाठी साठवलेले पैसे वापरावे लागतील आपल्याला. काय इलाजच नाही उरला. वा, आय माहेरी मिळाले पोरीला, तिच्याच पैशात ना तिचंच लग्न लावायची वेळ आली तिच्यावर. तिच्यासाठी चालू आहे ना सगळं. आता काय उपयोग आहे तिला या सगळ्या पैशांचा? आपण एवढं तरी करू, बाकी खर्चाचं मनोज बघेल. मला हे काय पटत नाही बघ संगे, लग्नानंतर सुद्धा या असंच चालू राहिलं तर काय येऊ का मामा? या या जावई बापू या. अहो घर तुमचंच आहे, काय घेणार? नाही काय नको, एक निरोप घेऊन आलतो. आमच्या मम्मीनं आमच्या महाराजांकडे नवस बोललाय, आमच्या सुखी आयुष्यासाठी, लवकर पोरं बाळ होण्यासाठी. हा बरोबर आहे. नाही म्हणजे वहिनीलाही चांगले आहेत ना? काय नाही, फक्त 10,000 नवस आहे. मम्मी म्हणली की हे सगळे पैसे महाराजांच्या आश्रमांना दान करायचे, त्यामुळे उद्याच हवेत. आमच्या महाराजांचं कसं आहे, सगळं एकदम फास्ट असतं. म्हणजे असं नवस बोललं की असं रिझल्ट. हा
काय कुमार, आमच्याशी जेवढं होतंय ना तेवढं आम्ही करतोय की नाही? देऊ की आम्ही पैसे? हा उद्या दिल ते चालतील? चालेल ना, चला येऊ का? उशीर झालाय, दुकान उघडायला जायचंय. आणि उद्या जेवणच जायचं बर का? चला येतो, चला मामा. आणि तुम्ही आखिला ह्यातलं काय पण सांगू नका. नाही नाही, तू उगाच काहीतरी सांगू नको. तू गप्रे, ए तू सांग, तुझा कोणावर विश्वास आहे, माझ्यावर का ह्याच्यावर? घाबरली रे ती बिचारी. ए तू अजूनही बाईक वापरतोस? बाईक? यांच्याकडे बाईक होते? एक मिनिट, म्हणजे तुला हा किस्सा माहितीच नाहीये? थांब मी सांगते. ए तू कधी याच्या घरच्यांना भेटलीस? ते म्हणजे भेटली नसेल तर मी सांगते. याच्या घरचे मेजर सणकी आहेत आणि यांच्या घरी युनिफॉर्म घातलेले नोकर वगैरे असतात अगं, आणि ते ब्रिटिशकालीन रूल्स वगैरे. तर देशमुखांचा नियम होता, देशमुख कधीही दुचाकीवरनं प्रवास करत नाही. आणि त्यांचं इव्होल्युशन घोड्यावरनं डायरेक्ट कारमध्येच. आणि शौनक पहिल्यापासूनच रिबेलियस, रिबेल विदाउट अ कॉज. आणि म्हणून त्याने मुद्दामून बाईक घेतली स्वतःच्या पैशाने, आणि त्यासाठी त्याने नोकरी बिक्री पण केली. आणि जेव्हा हा सगळा किस्सा घरी कळला ना, तेव्हा मेजर आडा झाला होता. तुझ्या बरी लक्षात आहे का माझी बाईक? मी तर यांना बाईकवर इमॅजिनच नाही करू शकत. एक मिनिट, म्हणजे हा आता देशमुखांच्या कार मधनं फिरतो की काय? हे पण खरं सांगू, याची बाईक ना सेव्हियर होती, कारण नैनाला दरवेळी कॉलेजला जायला उशीर व्हायचा, आणि मग हा त्याच्या बाईकवर ना तिला कॉलेजमध्ये सोडायचा, आणि मग लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचत बसायचा. बरं आमचं कॉलेज मास मीडियाचं, पण तरी सुद्धा आमच्या लायब्ररीमध्ये त्याला वाचायला काही ना काहीतरी मिळायचं. हे मी इमॅजिन करू शकते. शौनक कुठल्याही लायब्ररीमध्ये जाऊन काही वाचत बसू शकत. स्मार्ट आहे तुझी गर्लफ्रेंड. अगं मी रात्री चहा प्यायला जायचो, तिथे पण हा पुस्तक वाचत बसायचा. टपरीवरचा चहा ह्याला भन्नाट आवडतो. अच्छा, तेव्हाही होती का एक टपरी? ए तू हिचं काही ऐकू नकोस. ए तू गप्रे. यु नो व्हॉट, आम्ही याला चिडवायचो. म्हणजे तू जर तुझ्या गर्लफ्रेंडला कधी किस करायला गेलास ना, तर ना पुस्तकावर आपटेल. बाय द वे, तुमचं झालंय का असं कधी? चला, म्हणजे आमचा स्कॉलर थोडा तरी रोमॅन्टिक निघाला म्हणायचा. काय रे, हिच्या प्रेमात पडल्यानंतर पुस्तक वाचायचं विसरला नाहीयेस ना तू? जे जे टेकवे मला विसरते, पण अभ्यास आणि पुस्तक कधीच नाही विसरणार. ए मी मगाच पासून बघतीये तू त्याला अहो जाव काय करतेस? एवढा रिस्पेक्ट देऊ नकोस त्याला, डोक्यावर बसेल. ए मी तिचा शिक्षक आहे म्हणून ती मला रिस्पेक्ट देते, कळलं? अच्छा, शिक्षक काय शिकवतोस रे हिला? अच्छा तू सोशियोलॉजी मध्ये पीएचडी वगैरे करतेस का? नाही, मला लॉ करायचंय, त्याचीच तयारी करून घेत आहे. ओ आय सी, म्हणजे अभ्यास करता करता तुमचा वेगळाच अभ्यास सुरू झाला म्हणायचा. किती गोड. ए मला सांगा ना तुमची स्टोरी. स्टोरी स्टोरी म्हणजे? हा म्हणजे कसे भेटलात, कुठे भेटलात, कोणी कोणाला प्रपोज केलं, काय झालं एक्झॅक्टली? खर तर मी सांगतो कसं भेटलो ते. रस्त्यामध्ये दोन माणसं जात असतात, त्यांना एकाच ठिकाणी जायचं असतं, पण त्यांच्याकडे त्या जागेचा पत्ता नसतो आणि रस्त्यात त्यांना कोणी दिशा दाखवून देणारही नसतं. अशा वेळी ते एकमेकांना भेटतात, काहीसे घाबरलेले भांबावलेले, आणि ते एकमेकांना सापडतात. अशा प्रकारे आम्ही भेटतो, ही आहे आमची गोष्ट. आणि ज्याला तू हसतीयस ना, तो अभ्यास आम्हाला एकत्र घेऊन आलाय. आमचं नातं घट्ट झालंय तेही याच ध्यासापायी.
आणि ते कधीही तुटू शकणार नाही तेही अभ्यासामुळेच. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.